एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये बच्चू कडू हे आपल्या एका आमदारासह गुवाहाटीला होते. त्यांचा पक्ष वेगळा असतानाही त्यांना ठाकरेंनी मंत्री केलं होतं. मात्र तरीही त्यांनी बंड केल्याने त्याची चर्चा रंगली होती. आता त्यांनीच या बंडावर बोलताना एक गोष्ट मान्य केली आहे, ती काय ऐका. शिंदे स्वराज्यासाठी बाहेर पडले असत. आता ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तेव्हाचा जो बंड होता, तेव्हाचं जे कर्तव्य होतं, त्याचं नातं आपल्याला एकदम असं तुलना नाही करता येईल. ते बरोबरही नाही आहे. मला वाटते काही शब्द चुकून कधी कधी निघत राहतं. पण छत्रपतीच्या एखाद्या कार्यासोबत, एखाद्या गोष्टीसोबत, एखाद्या घटनेसोबत काही गोष्टी साम्य असू शकतं, पण आपण तुलना म्हणून ते करू शकत नाही, इतकं खरं आहे. पण भाऊ, आता सध्या शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना करण्याचा पॅरस तयार झालेला आहे राज्यपालांनी. आता पुन्हा मंगलप्रभात तोडा. आता काय, मला वाटते शब्द वापरताना, आता आम्ही बोलताना एखादा शब्द चुकला का, पहिले असे शब्द चुकत होते, पण तेव्हा तुमचा मीडिया नव्हता. आता मीडिया असल्यामुळं ते वारंवार कॅसेट घासल्या जातं आणि मग त्याच्यातली तोडफोड करून सगळं दाखवलं जातं. हाय प्रकार आहे. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून झालेली सुटका आणि शिंदेंचं बंड याची तुलना केली. त्यावरून वाद रंगला. त्यावरच बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या बंडाची तुलना आता करता येणार नाही, ते बरोबर नाही, असं सत्तेत असलेल्याच बच्चू कडूंनी मान्य केलंय. काही शब्द चुकून निघतात, काही कार्य घटना गोष्टींमध्ये साम्य असू शकतं, पण तुलना ही योग्य नाही. आमच्याकडूनही एखादा शब्द चुकतो, असंही बोलताना त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे या वादावर बच्चू कडूंनी लोढांनी केलेल्या तुलनेचा विरोधच दर्शवलाय. मंगलप्रभात लोढा यांचं हे वक्तव्य आणि त्यावर बच्चू कडूंचं हे वक्तव्य याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.